अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोद्री या गावी काही चंदन तस्करांकडून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। गोद्री येथील डोंगर भागात मोठ्या प्रमाणात चंदनाच्या लाकडाची चोरी होत असताना वनविभाग व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चंदन तस्कर आता शेतकऱ्यांनाही मारायला कमी करीत नाही आहेत। अशीच एक घटना जामनेर तालुक्यातील गोद्री गावात घडली आहे। एक शेतकरी रात्री 2 वाजेच्या सुमारास शेतात मोटर सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेला असता त्या शेताजवळ नैसर्गिकरित्या वाढलेल्या 20 फूट उंचीच्या चंदनाची झाडे चंदन तस्कराकडून कापली जात होती। शेतकऱ्याला आवाज आल्याने बॅटरी चमकावून पाहिले असता त्याला 2 जण त्या ठिकाणी आढळून आले। तेव्हाच त्या अज्ञातांनी शेतकऱ्याच्या तोंडावर बॅटरीचा उजेड चमकवीत दगडधोंडे मारून जीवघेणा हल्ला केला। त्यात शेतकऱ्याला मुक्का मार लागलाय। शेतकऱ्याने घटनेची माहिती जवळच्या पोलिसांना कळवल्यावर पहूर पोलीस स्टेशन येथे सदरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अज्ञात चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। नमस्कार, आपण आज आलो गोद्री इथं। गोद्रीत जगन्नाथ गणपत कोळी यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे आणि आपण इथं बघू शकता इथं चंदन चोरांची एक मोठी टोळी इथं सक्रिय आहे आणि इथं चंदनाचं झाड हे नॅचरल त्यांच्या शेतामध्ये उगवलेलं आहे आणि त्यांना रात्री ते शेतामध्ये असताना त्यांना इथं चोरीचा आवाज आल्यानंतर ती बॅटरी त्यांनी लावली आणि इथं बघितलं तर काही चोरटे हे झाडाचं हे तोडत असताना त्यांच्यावर काही दगडफेक करून ते इथून निघून गेले। पण हे शेतकरी हे नॅचरल झाडासाठी जर शेतकऱ्याला इथं जीव द्यायची वेळ येत असेल तर प्रशासन वनविभाग पोलीस स्टेशन ही घटना घडली 8 तारखेला रात्री बुधवारला। त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली 9 तारखेला। आजची 12 तारीख आहे तरी या शेतकऱ्याचे एवढं जीवावर बेतल्यानंतर सुद्धा प्रशासन अजूनही जागा झालेलं नाही आहे। झालेला घटनेचा प्रकार आपण जगन्नाथ कोळी यांना विचारूया। त्या रात्री झाला काय ते प्रेक्षकांना सांगा। मी रात्री 2 वाजता उठलो आणि मोटर चालू करण्यासाठी आलो, बॅटरी मारली तर त्या बॅटरीच्या फोकसमध्ये चोर दिसले, म्हणजे आधी हे लाकडं तोडताना दिसले, लाकूड तोडताना तर त्यांनी माझ्या अंगावर बॅटरी मारली तोंडावर 3 जणांनी। बॅटरीच्या फोकसमध्ये मी मला घेतलं आणि दगडफेक हमला केली, जीवघेणा हल्ला केला। जीव ठार मारण्याची म्हणजे त्यांचा प्रयत्न होता पण मी कसं तरी वाचलो आणि त्यांनी पळ काढून निघून गेले। आजूबाजूला अजून 8-10 लोक होते, हे 4 जण होते, 4 पैकी मी 2 ला ओळखले आणि आजूबाजूला बरेच लोक होते। यांच्या म्हणण्यानुसार आमिर खान जाबीर तडवी आणि रहीम संभाजी तडवी असे दोघं संशयित यांनी या घटनास्थळी बघितलेले आहेत आणि ह्या दोघांच्या व्यतिरिक्त अजून 7 ते 8 लोक त्यांच्याबरोबर असताना जगन्नाथ कोळी यांच्यावर जीवे हल्ला झालेला आहे। याचं प्रत्यक्ष आपण जर बघितलं तर इथं चोरट्यांनी करवत सुद्धा ठेवलेली आहे, इथं झाड सुद्धा कापलेलं आहे आणि याच्या संदर्भात सांगायचं ठरलं तर ह्या झाडावरती त्यांची बऱ्याच दिवसापासून नजर होती आणि ते ह्या ओलांच्या माध्यमातून आपण लक्षात घेऊ शकतात की ते प्रत्येक वेळेस इथं येऊन प्रत्येक वेळेस चेक करत होते आणि त्याचा गाभारा तयार झाला की नाही हे त्यांचं या गोष्टीकडे लक्ष होतं। पण आज एक शेतकरी या झाडाचं रक्षण करतोय, नॅचरल उगवलेलं झाड आहे आणि त्या झाडासाठी रक्षण करता करता जर शेतकऱ्याचा जीव गेला तर प्रशासन याची जबाबदारी घेईल का? शेतकऱ्याच्या जीवाचं जी हानी होतीये त्या गोष्टीकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावून
हे जे चोरटे सक्रिय आहेत, जी तोडी सक्रिय आहे चंदन तस्कराची, याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी रमेश चेली गोद्रीहून जेबीएन महाराष्ट्रासाठी. हे झाड तोडत असताना मी तिकडून आलो. झाड तोडत असताना मला चार अज्ञात व्यक्ती दिसले, त्यातून दोन मी ओळखले. मी त्यांच्यावर बॅटरी मारली तर त्यांनी माझ्या तोंडावर तीन जणांनी बॅटरीकाचा फोकस मारून दगड फेक केली, दगडाचा हमला केला आणि मला जीव मारण्याचे म्हणजे प्रयत्न केला. आणि आजूबाजूलासुद्धा 7-8 जणं होते, बॅटरीका चमकत आणि मोबाईलसुद्धा चमकत होते. त्यांचा हेतू काय होता हे मला कळले नाही. नंतर त्यांनी झाड समजून घ्या खाली पडलं ना, तेव्हा मला समजलं की याच्यात ह्या झाडात काहीतरी आहे, हे झाड विशेष आहे, म्हणून त्यांनी आपल्यावर हमला केला, जीव मारण्याचा प्रयत्न केला. हे झाड आम्ही जंगलाशेजारचे शेत असल्यामुळे नदी नाल्याच्या काठी आहे, त्याला आम्ही जीव लावतोय, हे झाड कशाचं हे आम्हाला काही माहीत नव्हतं. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.